ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर नगर परिषदेकडून करण्यात आले अंत्यसंस्कार. पंढरपूर येथील संत रोहिदास चौकातील 70 वर्षीय रुग्णाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. सायंकाळी 6 सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्री ढवळे यांनी मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांना दिली. त्यानंतर मनोरकर यांनी नगर परिषदेच्या रुग्णवाहिकेमध्ये त्या मयत व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन आले. त्या पार्थिवावर मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, कर्मचारी राम खरात, रजनीश गोयल, राम सर्वगोड, प्रवीण मकवान, मनोज परमार यांनी पीपीई किट परिधान करून अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पीपीई किट नष्ट करण्यात आले, त्याचबरोबर रुग्णवाहिकेचे सॅनिटायझेशन करण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत. सांगली जिल्ह्यातील चांदोलीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पावसाची नोंद. सांगली जिल्ह्यातील वारणा चांदोली धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे. गतवर्षी आज 24 जुलै अखेर 1436 मिलीमीटर पाऊस पडला होता. यंदा आज अखेर येथे 955 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 481 मिलीमीटर पाऊस कमी पडला आहे. पाऊस कमी पडला असला तरी धरणातील पाणी साठा मात्र गतवर्षीच्या तुलनेत स्थिर आहे. धरणात सध्या 21.99 TMC पाणीसाठा असून धरण 63.92% इतके भरले आहे. गेल्या 8 दिवसांपासून चांदोली परिसरात पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे वीज निर्मिती ही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग थांबवून पाणी पातळी गतवर्षीच्या तुलनेत स्थिर राहिली आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने लॉकडाऊन मध्ये उत्तम सहकार्य केले. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन केले होते. त्या लॉकडाऊनला जिल्हावासियांनी उत्तम सहकार्य केले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित पेशंटवर उपचार चांगल्या पद्धतीने केले जात आहेत, तसेच प्रशासनाच्या माध्यमातून यापुढेही नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. सोलापुरात कोरोनाचा मृत्यूदर घटला, 10% आता 5.7% आला. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत सोलापूरचा कोरोना मृत्यूदर सर्वाधिक होता, मात्र जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या प्रयत्नाला आता यश येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा मृत्यूदर 10% गेला होता, आता कोरोनाचा मृत्यूदर 5.7% असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागांमध्ये रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या जात आहेत, त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोयीस्कर होत आहे. आदिवासी विभागाने अत्याधुनिक शेती करता आधुनिक पद्धतीचे प्रात्यक्षिक यंत्र दाखल. सध्या जुन्नर परिसरात भात लागवड करण्यास सुरुवात झाली आहे, पण मजुरांची कमतरता असल्याने आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा आदिवासी विकास विभाग, बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया बिसा यांच्या सहयोगाने हवामान संपूरक खेडी विकास कार्यक्रमांतर्गत यंत्राद्वारे आधुनिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक यंत्र राज्यात ठिकठिकाणी देण्यात आली. या यंत्राद्वारे कमी वेळ, कमी मजूर आणि कमी बियाणात भात लावणी करणं शक्य आहे. जुन्नरच्या आदिवासी भागात या यंत्राचे प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती आदिवासी विभागाचे अधिकारी अप्पासाहेब जाधव यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉन व्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा,
बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.